नमस्कार, मी रुधिरा। रुधिराज रेसिपी मधील आजच्या एपिसोड मध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर मग पाहूया आजची सिक्रेट किचन टिप। बऱ्याच वेळा धिरडी किंवा थालीपीठ बनवताना कांदा, कोबी, गाजर, मुळा अशा भाज्या घालतात, मात्र त्या अर्धवट शिजत असल्याने लहानग्यांकडून बाजूला काढल्या जातात। अशा वेळी या भाज्या चिरून कापून घालण्यापेक्षा उकडून अथवा किसून घालाव्यात। यामुळे धिरडे चविष्ट कुरकुरीत बनते व मुलेही आवडीने खातात।